असे पुष्कळ लोक आहेत, ते हुशार आहेत, सक्षम आहेत, कार्यक्षम आहेत, पण त्यांचं आयुष्य म्हणजे एक भला मोठा गोंधळ झालेला आहे. पावलोपावली त्यांना कशानं कशाबरोबर संघर्ष करावा लागतो. कोणताही चलित भाग आपण गोल बनवतो कारण ते कमीत कमी गतिरोधानं चालतं. पूर्व आशियाई संस्कृतीमधील असे लोक जे आत्मज्ञानी आहेत त्यांना एंची म्हणतात, म्हणजे ती व्यक्ती गोल आहे. त्याने काहीही खाऊ दे, ते सर्व आत्मसात करून त्याचं शरीर बनत नाही, तर ऊर्जेचा एक वेगळाच आयाम निर्माण होतो. खरं पाहता बंध म्हणजे एक कुलूप, म्हणजे शरीरात तुम्ही एक प्रकारचा कुलूप लावता जेणेकरून तुमची ऊर्जा एका विशिष्ट प्रकारे कार्य करू लागते. हे बंद कशासाठी आणि ते तुमच्यासाठी काय करू शकतात? तुम्ही ओजस हा शब्द ऐकलाय का? ओजस नाही. ओजस शब्दाचा अर्थ आहे ऊर्जेचा तो आयाम जो भौतिक नाही आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या भोवती एका विशिष्ट प्रमाणात ऊर्जेचा असा आयाम निर्माण करू शकता जो भौतिक नाही आहे. जर तुमच्या भोवती ओजस असेल तर तुमचा इथं जगण्याचा मार्ग अतिशय सोपा होतो. म्हणजे आयुष्यातून तुम्ही कमीत कमी घर्षणातून जाल. पूर्व आशियाई संस्कृतींमध्ये आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला एंची म्हणायचे. एंची म्हणजे शब्दशः अर्थ वर्तुळ. तुमच्याकडे कार आहे ना, आणि त्या कारला चाकं आहेत, तर त्या कारची चाकं कोणत्या प्रकारची आहेत? गोल चाकं, चौकोनी चाकं की त्रिकोणी चाकं? कोणती आहेत बरं तुमच्याकडे? ओह, पण त्रिकोणी चाकं नक्कीच जास्त आकर्षक दिसली असती, नाही का? तर गोल चाकच का बरं? कारण कमीत कमी प्रमाणात अवरोध. कमीत कमी अवरोधामुळे ते फिरतं. कोणताही चलित भाग आपण गोल बनवतो कारण ते कमीत कमी गतिरोधानं चालतं. तर पूर्व आशियाई संस्कृतीमधील असे लोक जे आत्मज्ञानी आहेत त्यांना एंची म्हणतात, म्हणजे ती व्यक्ती गोल आहे. त्यांचं शरीर गोल आहे म्हणून नाही, कारण ते कमीत कमी अवरोधात वावरतात. उत्तम वंगण असलेला. तुमच्याकडे एखादं अतिशय विलक्षण असं वाहन असेल, फक्त त्याच्या इंजिनमधलं तेल काढून टाका आणि चालवा. तुम्हाला काय वाटतं ती कार किती वेळ टिकेल? तुमची जॅग्वार कार जर तुम्ही तिच्या इंजिनमधलं तेल काढलं तर ती किती वेळ टिकेल? कदाचित 10 मिनिटे, 15 मिनिटात त्याचे वाटोळे होतील. इट विल बी गॉन. म्हणूनच वंगण हे एवढं महत्त्वाचं आहे. जे काही हालचाल करतं त्यासाठी वंगण हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर जगात तुम्हाला जर वंगणाशिवाय वावरायचं असेल तर तुम्ही पाहाल तुमच्या आयुष्याचं प्रत्येक पाऊल तुम्हाला एक संघर्ष वाटेल. प्रत्येक पावलागणिक आयुष्य तुम्हाला त्रासदायक वाटेल, कारण त्यात काहीच वंगण नाही आहे. असे पुष्कळ लोक आहेत, ते हुशार आहेत, सक्षम आहेत, कार्यक्षम आहेत, पण त्यांचं आयुष्य म्हणजे एक भला मोठा गोंधळ झालेला आहे. पावलोपावली त्यांना कशानं कशाबरोबर संघर्ष करावा लागतो. म्हणून जर तुम्ही तुमच्या भोवती एका विशिष्ट प्रमाणात ओजस निर्माण केलं तर तुम्ही तुमच्या ह्या आयुष्याचा प्रवास कमीत कमी घर्षणाने करू शकाल. जीवनात घर्षण जेवढं कमी तेवढं आणखी अधिक तुम्हाला काहीतरी करावं असं वाटेल, नाही का? स्वाभाविकपणे तुम्ही पुष्कळ गोष्टी करण्याचं धाडस कराल जर तुम्हाला घर्षणाची कोणतीच समस्या नसेल तर. पण दररोज जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता काही ना काही अडचणीत अडकता असं असेल तर दुसऱ्या दिवशी बाहेर पडण्यास तुम्ही कचराल. नेहमीच हे असं होत आहे, नाही का? तुमच्या भोवती जेव्हा तुम्ही ओजस निर्माण करता, जर तुम्ही ओजस निर्माण करायला सुरुवात केली, एक गोष्ट तुमच्या बाबतीत घडू लागेल आणि ती म्हणजे तुमच्या शरीरातलं अतिरिक्त वजन आपोआप कमी व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही ईशा योग केंद्रात आलात तर तुम्ही पाहाल की एका विशिष्ट वेळी साधक एका विशिष्ट प्रकारची साधना करत असताना दिसतील, किंवा एक विशिष्ट प्रकारची आंतरिक साधना ते करत असताना दिसतील. आजकाल आम्ही त्यांना पूर्णपणे एकांतात ठेवतो कारण त्यांची खाण्याची पद्धत पाहूनच लोक घाबरतील. दे विल ईट 10 times. ते एका साधारण माणसापेक्षा 10 पट जास्त जेवण करतील. अन्नाचे ढीग
पण तरीही त्यांचं वजन कमी होत राहतं. आम्ही त्यांना भरपूर स्निग्धयुक्त आहार देतो, सर्व काही तूप दूध लोणी यासारखे पदार्थ. असं असूनही त्यांचं वजन कमी कमी होत राहतं, कारण ते ऊर्जेच्या भौतिक आयामाला अभौतिक आयामात रूपांतरित करतात. त्यांनी काहीही खाऊ दे, ते सर्व आत्मसात करून त्याचं शरीर बनत नाही, तर ऊर्जेचा एक वेगळाच आयाम निर्माण होतो. योगामध्ये आम्ही याला धरती करून चोरून घेणं असं म्हणतो, कारण सध्या जे काही तुमच्याकडे तुमचं अवघं शरीर हे खरं पाहता तुम्ही धरतीमातेकडून घेतलेलं कर्ज आहे. हवं तेवढं कर्ज तुम्ही घेऊ शकता. धरणीमाता कर्ज देण्याच्या बाबतीत फार उदार आहे. तुम्हाला हवं तेवढं कर्ज तुम्ही घेऊ शकता जर ते घेऊन वावरायला तुम्ही तयार असाल तर. पण जेव्हा ते उसने परत देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ती त्यातला प्रत्येक कण प्रत्येक अणूचा हिशोब लावून घेते. जर तुम्ही म्हटलात मी इथे एवढी वर्ष राहिलो आहे मला फक्त एक अणू आठवण म्हणून घेऊ द्या, ती म्हणेल कदापि नाही. ती आपला प्रत्येक अणू परत घेते. म्हणून ही क्रिया धरतीमातेकडून चोरी करून घेणं असं समजलं जातं, कारण आता तुम्ही भौतिक ऊर्जा ही अभौतिक स्वरूपाच्या ऊर्जेत रूपांतरित करता, तर आता ती तुम्हाला थांबू शकत नाही. तुम्ही ते तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता. तर ही एका लांबच्या प्रवासासाठी केलेली तरतूद आहे. तिला ते कळू न देता, नाहीतर ती सक्तीने ते परत घेईल. जर ते भौतिक स्वरूपात असेल तर ती ते गाळून घेईल, जर ते अभौतिक स्वरूपाचं असेल तर ती ते घेऊ शकत नाही. आता तुम्ही शांभवी महामुद्रा करत आहात. जर तुम्ही ती रोज करत असाल तर तुम्ही तुमच्या भोवती ओजस निर्माण कराल, काही प्रमाणात ओजस. आणि तुम्ही पाहाल अचानक तुमच्यासाठी सर्व काही सहज सुलभ वाटेल, गोष्टी सहज घडत आहेत. जर तुमच्यामध्ये ओजस नसेल तर तुमच्यापाशी पुष्कळ सारं कार्यकौशल्य असेल, पण फक्त घर्षणाच्या भीतीने तुम्ही माघार घ्याल. मला वाटतं जगातील 80% लोकांची अवस्था अशी आहे, ते नेहमीच माघार घेतात. नेहमी माझं काय होईल माझं काय होईल या भीतीपोटी माघार घेतात. कुठेही गेले तरी त्यांना वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. उत्साहाने त्यांनी काहीतरी करायचा प्रयत्न केला आणि दुसऱ्याच दिवशी थोडंसं घर्षण निर्माण झालं की लगेच मागे हटतील. मला वाटतं जगात 80% लोक ह्या अवस्थेत अडकले. काय होईल ह्या भीतीने ते नेहमी अर्ध पाऊल घेतात, कधीच ते पूर्ण पाऊल टाकू शकत नाहीत. म्हणून आयुष्यात तुम्ही जे काही करत असाल तुमच्या आत ओजस निर्माण करणं हे खूप महत्त्वाचं आहे इथं यशस्वीरित्या जगण्यासाठी.